महागाई विरोधात मुंबईत काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या बोर्डच्या आधी तगडी सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आली आहे, तर पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर प्रत्येक गाडीचं चेकिंग करण्यात आलंय. बेस्टच्या बसेसवरही करडी नजर आहे, तर राजभवनाच्या दिशेने जाणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. महागाई विरोधात मुंबईत काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या मोर्चा आधी तगडी सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदीसह अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी या नेत्यांना विधानभवनातच अडवले. काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी रोखल्याने मोठा गोंधळ सुरू झालाय. मात्र पोलिसांनी सगळ्यांचीच धरपकड केली. महागाई विरोधात काँग्रेसचे आज देशव्यापी आंदोलन सुरू झाले. मुंबईत हँगिंग गार्डन ते राजभवन असा काँग्रेसचा मोर्चा होता. गिरगाव चौपाटी येथे मोर्चा रोखत पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतलंय. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. काँग्रेस मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानकाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. महागाई विरोधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. महागाई विरोधात काँग्रेसने देशभरात एल्गार पुकारला असून राहुल गांधींच्या नेतृत्वात देशभरात आंदोलन सुरू आहे. यावेळी केंद्र सरकार विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे.